असं जर केलं एकनाथ शिंदे यांनी तर त्याला 100% पराभवाला समोर जायला लागेल. रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांनाच घरचा आहेर दिलाय. तर झालं नेमकं असं, विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात शिंदे गटाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेच्या भास्कर जाधव यांचा विजय झाला होता, त्यामुळे ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवरून श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मेहुण्याला रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. विपुल कदम हे खेड मधील तळेगावचे रहिवासी आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गुहागर मधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत गुहागर विधानसभेसाठी विपुल कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. यावर आता रामदास कदम यांनी मात्र शिंदे गटाला घरचा आहेर दिलाय. उमेदवारी दिली तर शिंदे तुमचा पराभवच होईल असं भाकीत त्यांनी वर्तवलंय. त्या पक्षातूनच विरोध होत असल्यानं शिंदेची डोकेदुखी वाढली आहे. विपुल कदम कोण, त्यांचा गुहागर मतदारसंघाचा संबंध काय आणि त्यांना उमेदवार कशी मिळते हा पर्यंत मोठा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे किंवा त्यांचे चिरंजीव हे आपल्या जवळचा नातेवाईक म्हणून जर तिकीट देणार असतील, एक नवीन प्रथा शिवसेनेमध्ये पाडणार असतील, तर ते शिवसैनिकांना भावेल असं मला वाटत नाही. शिवसैनिकांनी वर्षानुवर्ष रात्रंदिवस ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला ठेवून आपल्या नातेवाईक म्हणून गुहागरमध्ये आणून तिथं त्यांना उमेदवारी द्यायची, असं जर केलं एकनाथ शिंदे यांनी तर त्याला 100% पराभवाला समोर जायला लागेल. हे कुठल्याही जोशी अण्णावाच्या ब्राह्मणाकडे जाऊन बघण्याची आवश्यकता नाही आणि त्या उमेदवाराचा माझा काडीचाही संबंध नसेल. मी गुहागरमध्ये पाय ठेवणार नाही निवडणुकीसाठी. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.